आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. नुकताच होळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशाच्या उन्नतीसाठी आणि तरुणांसाठी आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 42 अध्यक्ष प्राची गणेश तिटे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बदलापूर शहरतर्फे वाईट विचारांची प्रतिकात्मक होळी साजरी करण्यात आली. निर्व्यसनी तरुण आणि निर्व्यसनी समाज हीच देशाची खरी संपत्ती आहे आणि ह्या संपत्तीचा अपव्यय टाळणे आणि तिला वाचवणे ही काळाची गरज आहे. अंधश्रद्धा, दारू, सिगारेट, मावा, तंबाखू, स्त्री भ्रूण हत्या, जातीयवाद, अत्याचार, चोरी, बलात्कार, व्हिडिओ गेम्स, पॉर्न फिल्म्स, भ्रष्टाचार, प्राण्याचा अपव्यय, अन्याय, मनुष्यद्वेष, लिंगभेद, नात्यांमधील दुरावा, बेजबाबदारपणा असे सर्व दुर्गुण माणसातील माणुसकीला दूर करतात. त्याच दुर्गुणांचे होळीच्या निमित्ताने दहन करून प्रतिकात्मक विदायक होळी या ठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य अनिल शेवंती कृष्णा चाळके यांनी जमलेल्या सदस्यांकडून वचनपूर्ती देखील करून घेतली. दत्तवाडी येथे प्रतिकात्मक होळीचे होलिकेचे दहन केले जाणार आहे. तर या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहिल्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ कार्यकारी सदस्य अनिल चाळके या नात्याने सगळ्यांचे स्वागत करतो. या ठिकाणी आपल्यामध्ये जे काही वाईट आहे त्याचा आपण त्याग करायचा आहे. उदाहरणार्थ सगळं असं काही नाही आहे की आता एक चांगली संकल्पना आहे या तिथे मॅडमने केलेली आहे, त्यांचं मी कौतुक करतो की त्यांना आता करावं पल्लपरी त्यांना असं करावंच वाटलं. या बदलापूरसारख्या शहरामध्ये की बदलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी मोठे मोठे होळ चाललेले आहेत, पण त्यांना इथे ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी प्रत्यक्षात उतरवली, त्या पद्धतीनं त्याचं पूर्ण कौतुक करतोय. तर या ज्या होळीमध्ये या प्रतिकात्मक होळीमध्ये आपण आपल्यामध्ये जे काही वाईट विचार वाईट गोष्टी आपल्यामध्ये असेल तर त्याचा आपण त्याग करायचा. उदाहरणार्थ दहावी गुटखा सिगरेट तर आलीच आली, पण त्याच्यानंतर पूर्णपणे अहंकार, आपला सर्वात मोठा अहंकार आहे, त्या अहंकाराचा कसा त्याग करता येईल आपल्याला. आपल्यातलं आपण खोटं बोलत असेल तर त्याचा कसा त्याग करता येईल आपल्याला. आपण जर भांडकं सोबवायचे असतील तर आपल्याला कसा आपला त्याग करता येईल. आपल्या सगळ्यांचं जर ह्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या आपल्याला त्यागायच्या आहेत. शेजाऱ्यांचं आपल्याला सलोखा साधायचं आहे. तर ह्या चांगल्या गोष्टी आपण पण घ्यायच्या आहेत आणि वाईट गोष्टी त्याग करायच्या आहे. यावेळच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढा संदेश देतो आणि थांबतो मी इथे. धन्यवाद. आता आपण संकल्प घ्यायचा आहे. असं हात असं करा, उजवा हात, उजवा हात बघा, असा असा आला पाहिजे सगळ्यांचा उजवा हात. ठीक आहे, आलं सगळ्यांचा हात, आलं उजव. मी बोलतो तसं पुढे बोलत जायचं. ठीक आहे, मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही. मी आजीवन निर्व्यसनी राहीन. मी भारताचा नागरिक, भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करीन आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहीन. मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थाच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्य घटनेचा आदर करीन. जय व्यसनमुक्ती, जय भारत.
आज होळी आणि याच होळी सणाच्या निमित्ताने बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राची थिटे ज्या आहेत त्यांनी एक प्रतिकात्मक होळी या ठिकाणी प्रतिकात्मक होळी पेटवली आहे. आपण जाणून घेऊयात त्यामागचं नेमकं कारण काय होतं, काय सांगाल, एक आगळी वेगळी होळी या ठिकाणी तुम्ही साजरी केली, नेमकं कारण काय होतं त्यामागचं? नमस्कार, सर्वप्रथम होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सण होळीचा आहे, अमंगल भस्म करण्याचा आहे, वाईट प्रवृत्तींची होळी आज आम्ही प्रतिकात्मक रूपाने अंधश्रद्धा, त्याच्यानंतर जातीयवाद, त्याच्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या, त्याच्यानंतर दारू, गुटखा, सिगारेट वगैरे अशा प्रकारच्या जे सेवन होतं त्याचं एक प्रकारे दहन करण्यासाठी आम्ही ही प्रतिकात्मक रूपाची होळी आज साजरी केलेली आहे. निर्व्यसनी तरुण आणि निर्व्यसनी समाज ही देशाची संपत्ती आहे आणि ती टिकवणे फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही ही प्रतिकात्मक रूपाची एक होळी तयार केली. तर तरुणांमध्ये हा संदेश जावा आणि या प्रकारे जे आता होत आहे ते थोडं थांबावं हीच आमचं एक उद्देश आहे आणि म्हणून आम्ही अशा प्रकारची होळी साजरी करण्याचं ठरवलं. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. विकसित शहरात प्रथमच सुदामा फर्निचर, द कम्प्लीट लिव्हिंग सोल्युशन. सोफे, फर्निचर, डायनिंग टेबल सेट, गार्डन फर्निचर, ऑफिस फर्निचर आणि बरंच काही आपल्याला परवडेल त्या किमतीत उपलब्ध आणि तेही आपल्या गरजेनुसार. डेबिट कार्ड, बजाज फायनान्स, HDFC फायनान्स अशा विविध सोयींनी उपलब्ध. प्रत्येकाचं स्वप्न असतं माझं घर शोभून दिसायला हवं, तुमचंही असेल ना? तर आता निश्चिंत रहा आणि बदलापूर शहरातील सुदामा फर्निचरला आजच भेट द्या. स्वप्न साकार करा घरातील शोभेच्या वस्तूचं.